अध्यक्ष नाना पटोले ने भी महाराष्ट्र में पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग की है। आमचे नेते राहुल गांधी जी ने याला जाहीरपणे सांगितलं की आमचं सरकार ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू। छत्तीसगडमध्ये आमचं सरकार बहुमतात आहे, राजस्थानमध्ये बहुमतात आहे, त्या दोन्ही राज्यात जुनी पेन्शन लागू झाली। त्याचप्रमाणे हिमाचलमध्ये काँग्रेसला एक हाती सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्या पद्धतीने लागू करावं ही मागणी आमची आहे। परवा पण आम्ही सांगितलं की आमचा पाठपुरावा राहील, आम्ही पाठपुराव्याच्या माध्यमातून या सरकारवर सातत्याने दबाव आणू। पण हे सरकारने समजा ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा मोठा बोजा सरकारच्या तिजोरीवर येणार आहे, तर उद्योगपत्यांना लुटून देण्यासाठी राज्याच्या तिजोरीत पैसा आहे, तेही मुठभर उद्योगपत्यांना, तर कर्मचाऱ्यांसाठी का पैसा नाही, हाही सवाल या ठिकाणी निर्माण होतो। आणि जुनी पेन्शन महाराष्ट्र सरकारने चालू करावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी आहे।